मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, महा डी बी टी स्कॉलरशिपचा अर्ज आपण कशाप्रकारे भरावा याबाबत माहिती देणारा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. मित्रांनो, आपणसुद्धा स्वतः नेट कॅफेवर, लॅपटॉपवर, संगणकावर अगदी 5 मिनिटाच्या आत हा अर्ज भरू शकता अतिशय सोप्या पद्धतीने. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओच्या शेवटपर्यंत सोबत राहा जेणेकरून आपली कोणतीही अर्ज भरताना चूक होणार नाही. तर मित्रांनो, जाणून घेऊया महा डी बी टी या महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर आपण कशाप्रकारे अर्ज हा भरायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला गुगलवर महा डी बी टी महा आय टी .gov.in ही वेबसाईट टाकायची आहे, किंवा महा डी बी टी लॉग इन जरी टाकलं तरी आपल्याला हे पेज ओपन होईल. तर महा डी बी टीच्या या पेजवर आपण आलेलो आहोत. होमपेजवर येथे आपण बघू शकता उजव्या हाताला ॲप्लिकंट लॉग इन, ॲप्लिकंट लॉग इन आपल्याला अशा प्रकारे दिसत आहे. येथे आपण टच करायचं आहे, क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला पुढचा जो इंटरफेस येतो तो अशा प्रकारचा येतो, ॲप्लिकंट लॉग इन हियर. तर आपण जे युजर नेम बनवलेलं होतं ते युजर नेम इथे टाकायचं आहे, एंटर युजर नेममध्ये. येथे जो आपण पासवर्ड आपला स्वतःचा जो आहे तो इथे टाकायचा आहे. यानंतर जो हा कॅपचे दिसत आहे WUPQT तो येथे टाकायचा आहे. एंटर द टेक्स्ट शोन इन इमेज इथे टाकायचा आहे. आणि या हिरव्या रंगामध्ये लॉग इन हिअर या टॅबला आपण क्लिक करून समोर जायचं आहे. समोर गेल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला संपूर्ण अर्ज भरण्याकरता या 6 स्टेप फॉलो करावं लागणार आहेत. जोपर्यंत प्रोफाईल 100%वर येणार नाही, इथे आपण बघू शकता 100%, तोपर्यंत आपली प्रोफाईल ही पूर्ण झाली नाही असं आपण समजायचं आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला अर्ज भरत असताना पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे. यानंतर ॲड्रेस इन्फॉर्मेशन, आपला पत्ता, यानंतर काही अदर इन्फॉर्मेशन ज्यासाठी आपण स्कॉलरशिप घेण्यासाठी पात्र आहात त्या प्रकारची अदर इन्फॉर्मेशन द्यायची आहे. करंट कोर्स, आपण सध्या कोणतं शिक्षण घेत आहात त्याबाबतची माहिती द्यायची आहे. त्याचबरोबर येथे मागच्या भूतकाळामध्ये आपण कोणतं शिक्षण घेतलेलं आहे त्याबाबतची माहिती इथे द्यायची आहे. यानंतर आपण जर वसतिगृहात राहत असाल, हॉस्टेलमध्ये राहत असाल तर त्याबाबतची माहिती इथे द्यायची आहे. आणि ही संपूर्ण माहिती भरल्याच्या नंतर आपली पूर्ण प्रोफाईल ही कम्प्लीट होणार आहे. तर मित्रांनो बघा, पर्सनल डिटेल या पहिल्या स्टेपवर आपण येऊया. पर्सनल डिटेलमध्ये आपल्याला इथे आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि नाव टाकायचं आहे. नाव आणि आधार नंबर टाकल्याच्या नंतर इथे म्हणायचं आहे अपडेट प्रोफाईल ॲज पर आधार. तर मित्रांनो, ॲज पर आधार, आधारमध्ये जशी काही माहिती आपण दिलेली आहे, ॲड्रेस असेल, फोटो असेल, सर्व जेवढी माहिती आहे ती ॲटोमॅटिकली इथे अपडेट होईल. म्हणजेच संपूर्ण माहिती इथे अपडेट झाल्याच्या नंतर आपल्याला ती भरायचं काम पडणार नाही. ईमेल आय डीसुद्धा आपल्याकडे असेल तर ती द्यायची आहे. आता आपण पुढे जाऊया. त्याचबरोबर इथे कास्ट डिटेल, कारण स्कॉलरशिपसाठी जात प्रवर्ग मागासवर्गीय असणं गरजेचं आहे. ओपनसाठी आहे पण मागासवर्गीयसाठी खास करून आहे. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट कॅटेगरी आपण इथे मेन्शन करायची आहे, कास्ट टाकायची आहे. डू यू हॅव द कास्ट सर्टिफिकेट असेल तर येस करायचं आहे, येसच करावं लागणार आहे. डू यू रिसीव द सर्टिफिकेट फ्रॉम आपले सरकार, सेवा केंद्र यांच्याकडून घेतलं असेल तर येस म्हणा, अदरवाईज नो म्हणा. कास्ट सर्टिफिकेटचा नंबर इथे मेन्शन करायचा आहे. आपल्याला कास्ट प्रमाणपत्र कधी मिळालेलं आहे, कास्ट प्रमाणपत्रावर तो दिनांक असतो तो टाकायचा आहे. त्याचबरोबर कोणता जिल्हा आहे तो इथे मेन्शन करायचा आहे. आपली कंट नेम, आपल्या स्वतःचं इथे नाव टाकायचं आहे. आणि चूज द फाईल, आणि कास्ट सर्टिफिकेटची फाईल आपण आपल्या संगणकामधून किंवा आपलं पेनड्राईव्ह लावलेलं असेल त्याच्यामधून इथे अपलोड करून घ्यायचं आहे. अपलोड झाली का नाही ते इथून आपण व्ह्यू डॉक्युमेंटमधून पाहू शकता. आणि कधी मिळालेलं आहे प्रमाणपत्र त्याची डेट इथे टाकायची आहे. असं टाकल्याच्या नंतर कास्ट सर्टिफिकेटचं आपलं इथे डिटेलमध्ये झालेलं आहे. यानंतर इन्कम डिटेल द्यायचं आहे आपल्याला. तर आपलं फॅमिलीचं ॲन्युअल इन्कम काय आहे ते इथे मेन्शन करायचं आहे. डू यू हॅव इन्कम सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट असेल तर येस म्हणायचं आहे, अदरवाईज नो म्हणायचं आहे.
त्यानंतर डीड यू रिसीव द सर्टिफिकेट फ्रॉम आपले सरकार म्हणून घेतलं असेल तर यस करा, नसेल घेतलं तर नो करा. इन्कम सर्टिफिकेटचा नंबर इथे आपण मित्रांनो या रकान्यामध्ये टाकायचा आहे. इश्युईंग ऑथॉरिटी, आपल्याला इन्कम सर्टिफिकेट कोणाकडून मिळालेलं आहे, तहसीलदाराकडून मिळालेलं असतं ते आपण इथे टाकायचं, किंवा SDO असेल तर SDOचं नाव टाकायचं आहे. आणि इन्कम सर्टिफिकेट इथून अपलोड करायचं आहे, पेन ड्राईव्हमध्ये असेल तर पेन ड्राईव्हमधून अपलोड करून घ्या, आपल्या लॅपटॉपमध्ये जर फाईलमध्ये असेल तर ती फाईल इथून अपलोड करा आणि ती बघा अपलोड झालं का नाही. आणि हे आपल्याला इन्कम सर्टिफिकेट वार्षिक उत्पन्नाचा दाखला कोणत्या तारखेला मिळालेला आहे, त्याची डेट ऑफ इश्यू ही प्रमाणपत्रावर असते ती इथे टाकायची आहे. हे टाकल्याच्यानंतर आपण समोर जायचं आहे डोमिसियल डिटेल्स, म्हणजे आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का, तर साहजिकच आपण असणार आहोत, यस करायचं आहे. डू यू हॅव द डोमिसियल सर्टिफिकेट आहे का, तर यस. डीड यू रिसीव द सर्टिफिकेट आपले सरकारवरून तुम्ही घेतलं की ऑफलाईन घेतलं, जर आपण ऑफलाईन घेतलं असेल तर नो, आपले सरकारवरून ऑनलाईन डाउनलोड केलं असेल तर यस करायचं आहे. डोमिसियल सर्टिफिकेटचा इथे नंबर टाकायचा आहे, आपलं नाव टाकायचं आहे. इश्युईंग अथॉरिटी, आपल्याला डोमिसियल सर्टिफिकेट कोणी दिलेलं आहे, SDO तहसीलदार ते टाकायचं आहे. नंतर डोमिसियल सर्टिफिकेटची स्कॅन केलेली कॉफी आपण इथं पुन्हा अपलोड करायची आहे. आणि कधी ते आपल्याला डोमिसियल सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्याची जी डेट डोमिसियल सर्टिफिकेटवर असते ती इथे टाकायची आहे आणि पुढे जायचं आहे. यानंतर बँक डिटेल्स, कारण आजकाल DBT म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर, तर बँकेमध्ये सर्व आता पैसे हे ट्रान्सफर होतात स्कॉलरशिपचे, विद्यावेतनचे, तर म्हणून आपल्याला बँक खातं देणं गरजेचं आहे. नॅशनलाइज बँकेचं अकाउंट द्यायचं आहे. बँक डिटेल, यस युअर जनधन अकाउंट इज लिंक्ड विथ युअर आधार, जर आधार कार्डसोबत जर आपलं अकाउंट असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. जनरली आता आपल्या मोबाईल नंबरसोबत आपण मोबाईल नंबर टाकला की बँकचं डिटेल त्यांच्याकडे ॲटोमॅटिकली येत असते, किंवा आधार नंबर टाकला आणि आधार कार्डसोबत आपण बँक डिटेल दिले असेल तरीसुद्धा ते ॲटोमॅटिकली अकाउंट येते. तर अशा प्रकारे जनधन खाता असेल तर यस करा, नसेल तर नो करा आणि सेव्ह करून समोर जायचं आहे. मित्रांनो प्रत्येक जेवढी मी आता आपल्याला सांगितलेलं आहे सेव्ह करत समोर जायचं आहे, सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. यानंतर अशा प्रकारे आपली पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजेच ही पहिली पायरी पूर्ण झालेली आहे. आता आपण दुसऱ्या पायरीवर जात आहोत, ॲड्रेस इन्फॉर्मेशन, आपला पत्ता, कारण पत्ता हा अतिशय महत्त्वाचा असतो. मग आपला इथे ॲड्रेस टाकायचा आहे, आपलं राज्य महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट आपण अपडेट केलेलं आहे आधार कार्ड, त्यामुळे ॲटोमॅटिकली ह्या ज्या बाबी आहेत ह्या पूर्ण फिलअप होणार आहेत, कारण ॲड्रेसवर जो पत्ता दिलेला आहे तो पत्ता आपल्याला इथे आलेला दिसेल. परंतु याही व्यतिरिक्त जर आपला दुसरा टेम्पररी पत्ता असेल तर इथे यस करा आणि नंतर अशाच प्रकारची माहिती ही मॅन्युअली आपण फिलअप करा. तर बघा परमानंट ॲड्रेस, जर करस्पॉन्डन्स ॲड्रेस असेल डिटेल तर पुन्हा तो इथे आपण टाकू शकता. सेव्ह करायचा आहे, समोर जायचं आहे. बघा प्रिव्हियस इन्फॉर्मेशन म्हणजेच आपण पर्सनल इन्फॉर्मेशन पाहायचे असेल तर इथे मागे जा, समोर जायचं असेल तर अदर इन्फॉर्मेशन म्हणजेच ही समोरचा जी पायरी आहे अदर इन्फॉर्मेशनवरकडे जायचं असेल तर ही इथे टच करा. आणि ही माहिती पूर्णपणे भरली झाली असेल तर सेव्ह करून ते समोर जायचं आहे, अदर इन्फॉर्मेशनवर टच करायचं आहे. बघा अदर इन्फॉर्मेशनवर आपण आलेलो आहोत. अदर इन्फॉर्मेशनमध्ये आपल्या वडिलाचं नाव, त्यांचा व्यवसाय आणि त्यांना किती पगार मिळते, जर नोकरीदार असतील तर किंवा व्यवसायातून किती त्यांना इन्कम मिळते त्याबाबतची माहिती ती इथे. पुन्हा आईचं नाव, आईचा व्यवसाय काय आहे, सॅलरीड असेल तर किती सॅलरीड आहे किंवा नाही, एवढंच विचारलेलं आहे, असेल तर यस, नसेल तर नो करा. आणि इथे बघायचं आहे, इथे सुद्धा अजून टॅब दिलेले आहेत, ऑक्युपेशनमध्ये बिझनेस आहे, सॅलरीड आहे, गव्हर्नमेंट सर्वंट आहे, नॉन गव्हर्नमेंट सर्वंट आहे, ते आपल्या आई वडिलाच्या ऑक्युपेशनप्रमाणे त्यांच्या व्यवसायाप्रमाणे तुम्ही ते सिलेक्ट करायचं आहे. आणि नंतर सॅलरीड आहे किंवा नाही हे सुद्धा इथे आपल्या माहितीप्रमाणे आपल्याला जे लागू आहे ते यस करा किंवा नो करा. नंतर सेव्ह करायचं आहे आणि करंट कोर्स म्हणजे समोरच्या पायरीकडे जायचं आहे. तर आपण करंट कोर्सकडे जाऊया. बघा आता आपण करंट कोर्सवर आलेलो आहोत. करंट कोर्समध्ये आपल्याला ॲडमिशन इन अ कॉलेज, ॲडमिशनबद्दलची माहिती द्यायची आहे. त्यानंतर स्टेट महाराष्ट्र त्याबाबतची माहिती, म्हणजे ज्या कॉलेजमधून आपण शिकत आहात त्या कॉलेजबद्दलची संपूर्ण माहिती, क्वालिफिकेशन टाईप कशाप्रकारचं आहे, माध्यम कोणतं आहे, कॉलेजचं नाव काय, कॉलेजचा कोड काय आहे, कॅप आय डी राऊंड इथे जर असेल तर कॅप आय डी राऊंड,
किंवा ॲडमिशन ॲप्लिकेशन आय डी इथे टाकायचं आहे. बघा इथे इथे टाकल्याच्यानंतर त्याबाबतचा कॅप आय डी सर्टिफिकेट इथे अपलोड करून घ्यायचं आहे. ॲडमिशन टाईप कशा प्रकारचं होतं ते मेन्शन करायचं आहे. इयर ऑफ स्टडी कोणतं वर्ष सध्या सुरू आहे. त्यानंतर कम्प्लीट और का कंटिन्यू आहे तर आपलं कंटिन्यू असेल. युनिव्हर्सिटीचं नाव सिलेक्ट करायचं आहे. कोर्स टाईप कोणता आहे तो इथून सिलेक्ट करायचा आहे. सर्व कोर्स आपल्याला इथे दिसतील ते सिलेक्ट करायचे आहे, सेव्ह करायचं आहे आणि समोर जायचं आहे. गॅप इयर जर गॅप असेल नसेल तरी ते झिरो करा, असेल तर एक वर्षाचा गॅप जर असेल तर कशाप्रकारे गॅप पडलेला आहे ते सुद्धा इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर आपण समोर जायचं आहे तर करंट कोर्सबद्दल अशा प्रकारे माहिती आपण फिलअप करणं गरजेचं आहे. बघा इथे माहिती भरलेली आपल्याला दिसत आहे. अशा प्रकारे करंट माहिती ही संपूर्ण माहिती आपण इथं भरणं गरजेचं आहे मित्रांनो. यानंतर आपण आता पुढच्या स्टेपकडे जाऊया. पास्ट क्वालिफिकेशन आपलं भूतकाळातील शिक्षण म्हणजे जे आपण आता सध्या शिक्षण घेत आहात त्याच्या अगोदरचं सर्व शिक्षण 10वीपासूनचं आपण इथे मेन्शन करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो क्वालिफिकेशन टाईप इथे सिलेक्ट करायचं आहे. अशा प्रकारे इथे टच करून सिलेक्ट करायचं आहे. स्ट्रीम माध्यम कोणतं आहे ते सुद्धा आपण सिलेक्ट करायचं आहे. 10वीपासून 10वी 12वी एखादा डिप्लोमा घेतला असेल तो डिप्लोमा. अशा प्रकारे आपण शिक्षण, त्यानंतर संस्था, युनिव्हर्सिटी, तालुका, जिल्हा त्याबाबतची संपूर्ण माहिती इथे एक अपडेट करत जायचे आहे. समोर जायचं आहे तर जशी जशी आपण माहिती भराल तशी तशी माहिती इथे आपल्याला दिसेल. संपूर्ण माहिती सेव्ह करायची आहे. आणि एखादा गॅप होता का, वॉज एनी गॅप इन द क्वालिफिकेशन, शिक्षणामध्ये काही आपल्याला गॅप होता का, असेल तर यस म्हणा, नसेल तर नो म्हणा. माहिती सेव्ह करा आणि समोर जा. अशा प्रकारे माहिती आपण जी जी क्वालिफिकेशनची भरलेली आहे संपूर्ण माहिती, त्याचबरोबर कोणकोणते डॉक्युमेंट आपण अपलोड केलेले आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती इथे दिसते. आपल्याला एखादा डॉक्युमेंट इथे डिलीट करायचा असेल तर डिलीट करू शकता, ॲड करायचा असेल तर ॲड करू शकता. तर हे झालं पास्ट क्वालिफिकेशनच्या बाबत. वॉज एनी गॅप असेल तर त्याबाबतची माहिती सुद्धा आपल्याला इथं फिलअप करायची आहे. तर आपण जे जे डॉक्युमेंट अपलोड केलेले होते ते डॉक्युमेंट आपण इथे पुन्हा एडिटसुद्धा करू शकता. अंडर ग्रॅज्युएट डिग्रीचं शिक्षण आपण जी जी माहिती भरलेली आहे ती एडिट करता येते, डिलीटसुद्धा येथे करता येते. तर अशा प्रकारे आपण ह्या पास्ट क्वालिफिकेशनच्या स्टेप पूर्ण केलेल्या आहेत. आता आपल्याला हॉस्टेल डिटेल्समध्ये जायचं आहे. हॉस्टेल डिटेल्समध्ये जात असताना इथे सूचना सर्व बघून घ्या की तुम्हाला हॉस्टेल होतं किंवा नाही. त्यानंतर बेनिफिशियरी कॅटेगरी, आपण हॉस्टेलर आहात का डे स्कॉलर आहात. तर हॉस्टेलरमध्ये हॉस्टेलमध्ये राहत असाल तर हॉस्टेलर, अदरवाईज डे स्कॉलर करा, सेव्ह करून समोर चला. बघा इथे डिटेल्स आहे. हॉस्टेलर असाल तर आपल्याला स्टेट, जिल्हा, तालुका, हॉस्टेल टाईप कोणत्या प्रकारचं होतं, गव्हर्मेंट, सेमी गव्हर्मेंट किंवा कोणत्या विभागाचं होतं का, हॉस्टेलचं नाव, त्यानंतर इज हॉस्टेल प्रायव्हेट आहे, सरकारी, निमसरकारी आहे, हॉस्टेलचा ॅड्रेस, कधी ॲडमिशन घेतलं, मेस अवेलेबल आहे का, रेंट पर मंथ कसा आहे, आणि त्याबाबतची हॉस्टेलर सर्टिफिकेट आपल्याला इथे अपलोड करावं लागणार आहे. हॉस्टेलमध्ये आपण राहत असल्याबाबतचा दाखला इथे अपलोड करायचा आहे, सबमिट करायचा आहे, समोर जायचा. अशा प्रकारे आपली प्रोफाईल ही 100% जवळ आलेली आहे मित्रांनो, आपण बघू शकता. यानंतर क्रिएट प्रोफाईल, क्रिएट प्रोफाईल हा टॅब आपल्याला दिसतो. नेक्स्ट गेल्याच्या नंतर तिथे क्रिएट प्रोफाईल करायचं आहे. आफ्टर फिलिंग इन ऑल व्हॅलिड डिटेल्स क्लिक ऑन क्रिएट प्रोफाईल बटन. क्रिएट प्रोफाईलमध्ये बटन आपण क्लिक करायचं आहे आणि समोर जायचं आहे. समोर गेल्याच्या नंतर पोस्ट मॅट्रिक स्कीम डिपार्टमेंट, जो डिपार्टमेंट असेल तो सिलेक्ट करायचा आहे आणि स्कीम नेम इथे सिलेक्ट करायचा आहे किंवा आपण याच्यातून सुद्धा सर्च करू शकता. तर इथे स्कीम नेम दिलेलं आहे, आपल्याला जे लागते ते लागू होईल ते. त्यानंतर डिपार्टमेंट नेम दिलेलं आहे, ॲप्लिकेशन स्टार्ट डेट, ॲप्लिकेशन एंड डेट दिलेली आहे. आणि त्यानंतर टेक ॲक्शन, अप्लाय करायचं असेल तर अप्लाय करू शकता. डाउनलोड GR म्हणजेच ही योजना कशासाठी आहे, कोणत्या विद्यार्थ्यासाठी आहे, त्याबाबतची सविस्तर माहिती इथे असते. आपल्याला जी योजना लागू पडते ती आपण अप्लाय करायची आहे. अप्लाय केल्याच्या नंतरच आपली ही पूर्ण प्रोसेस कम्प्लीट होणार आहे हे लक्षात घ्या. यानंतर माय अप्लाईड स्कीम, मग तुम्ही कोणती स्कीम अप्लाय केली ती इथे दिसेल.
बघा पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ही स्कीम इथे अप्लाय झालेली आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन आय डी इथे आलेलं आहे. डिपार्टमेंटचं नेम जे असेल ते इथे येईल. रिजेक्शन आहे का, अप्रूव्ड ॲप्लिकेशन आहे का, अंडर स्क्रुटिनी, म्हणजेच सध्या याचं स्टेटस कसं आहे की आपण आता अप्लाय केलेलं आहे, ॲप्लिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे, आता स्क्रुटिनीमध्ये आहे. जर एखादी काही तफावत असेल, काही चुका असतील, तर मात्र पुन्हा आपल्याला एक मेसेज येईल किंवा आपण आपल्या ॲप्लिकेशनचं स्टेटस हे पाहू शकता. अशा प्रकारे टेंटेटिव्ह बेनिफिशियरी म्हणजे तात्पुरतं आपल्याला त्याचा लाभ मिळेल असं स्टेटस आहे. जेव्हा पूर्णपणे आपला अर्ज अप्रूव्ह होईल तेव्हा अप्रूव्ह ॲप्लिकेशन हे दिसेल. जर काही रिजेक्ट झाला अर्ज तर इथे आपल्याला रिजेक्शन दिसेल. आपण ऑनलाईन आपलं स्टेटस बघू शकता. तर मित्रांनो बघा, अशा प्रकारे आपण पूर्णपणे आपला स्वतःचा स्कॉलरशिपचा अर्ज हा भरू शकता अतिशय सोप्या पद्धतीने आणि साध्या पद्धतीने. सर्वसाधारण सर्वच मित्रांकडे लॅपटॉप असतात, संगणक असतो आणि नेट कॅफेवरसुद्धा आपण भरू शकता. मित्रांनो याही व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये काही शंका असतील, आपल्याला अर्ज भरत असताना अडचणी असतील तर कमेंट्स करा, नक्की योग्य ते उत्तर दिल्या जाईल. त्याचबरोबर आपल्या सर्वांना विनंती आहे, जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल नक्की सबस्क्राईब करा. मनामध्ये शंका आणि प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.